रावण की भैया मेरे राखी के बंधन को ही पार। गाड़ी पालन के लिए बाजी राखी बांधली, अस्मिता आली फक्त ऋषीलाच राखी बांधली, तर अस्मिताच्या मम्मीने तिला आतमध्ये बोलवलं किचन घेत आणि म्हणली आकाश को राखी बांध ना, तर मग मी तो म्हणलं भाई आता तर स्कीम हो इथं माझा ब्लॉग घे हा बनी बनी ऑनलाईन रक्षाबंधन साजरं करते बनी 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 माझी दुसरी बन कुठे गेली ऑनलाईन रक्षाबंधन साजरं करते बनीमध्ये आणि मी तुम्हाला सांगणार होतो की आप्पाचा काय विषय मी थोडं पुढे गेल्यानंतर थांबून सविस्तर तुम्हाला विषय सांगेल आणि त्यानंतर मग मी ब्लॉग एंड करून टाकेल. जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. जवळजवळ मला वाटते 15वा ब्लॉग आहे जो मी स्टार्ट करतोय पण एंड होत नव्हते, पण हा वाला जो ब्लॉग आहे तो 100% स्टार्ट पण होईल एंड पण होईल, कारण की आज आहे रक्षाबंधन आणि माझी बहीण राखी बांधायला एकदम सज्ज आहे. किती पैसे घेणार? 1000 रुपये घेणार. 1000 रुपये बोलती ज्यादा हप्ता मांग रे तू तो हा सिद्धी ज्यादा हप्ता ले रे तू तो. बरं चाल, आता मस्तपैकी ताट वगैरे तिने आणलेले, ही छोटी बहीण सांगत माझी, ताट वगैरे आणलेले मस्तपैकी आणि ह्यो पण बसला, तुला व्हिडिओ द्यायचे म्हणून बसले तू. सॉरी, मी गिफ्ट आणलं बी. काय आणलंय? मी नाही सांगणार. मग तू सांगणार मग देणार कधी? देणार. मग तू आज राखी बांधणार ना ते तुला? मग कधी देईन? पण पूजा करेल तेव्हा दिला. अरे पण ती तर आता देणार आहे, राखी बांधणार आता, मग तू कसं देणार? कुठं आहे? हा कुठे? इथं लपवले का? इथं लपवले का? ठीक आहे ठीक आहे, चला आता राखी बांधतो. टिक्का लावला आता तिने. आता काय? अबे साखर शेवटी असती गट्टुडे, तुला नाही माहिती मग कसं? मम्मीला माहितीच नाही काय? मी पैसे घ्यायला आले फक्त. असं दोन असे अंग कधीची बांधते? झाली 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 झाली. काय हे देणार का तुम्हाला? नारळ आणि करकोट दिलाय त्यांनी प्रथेप्रमाणे मला. बर ए चल हावरे तर तुला नसतं द्यायचं आता. आता ते करायचं चला. पहिला हप्ता डन झालेला आहे, पहिला हप्ता गेलेला आहे रक्षाबंधनचा, पहिला हप्ता या ठिकाणी गेलेला आहे. आता बघूया कुठं कुठं वाटायला लागतात, कसे कसे काय विषय. आणि मग मस्तपैकी सानिकाकडे पण जायचं आहे आणि निराला दिदीकडे पण जायचं आहे, सो दोन्ही जागी जायचं आहे. आजचा ब्लॉग भारी असेल आय होप. आणि ठीक आहे, तर आता गाडी काढलेली आणि सानिकाकडे जायला मी निघलो आहे. आणि प्रभाकर शेठ जवळजवळ कितीचा हप्ता बसला आज तुला आत्तापर्यंत? थांब लाईट लावतो अरे, गौरव बिरं दिसते नाही ना. आधीपासून गोर आहे कावळा सावळा आहे. कावळा किती जातो झाला? तर झाले तेवढे, आता 3000 झाले का? आता संध्याकाळ व्हायचे परत. काय नाही, वर्षातून एक दिवस असं काय वाद नाही, हक्कच असते ते द्यायला लागतं. आता आम्ही निघलोय मस्तपैकी. गाडी तर आत्ता जवळजवळ मी अर्धी टाकी केली गाडीची, लय फिरायचं आज बघा. ऑलमोस्ट अर्धी झाली आहे टाकी, एक कांटी राहिल्या, तर ते करून आता निघतोय सानिकाच्या इथं. सानिकाला गिफ्ट काय द्यावं मला ते कळत नाही आहे, कारण की मी प्रत्येक वेळेसला कुठेतरी कामात अडकलं असतो आणि मला गिफ्ट घेता येत नाही. खरं तर तुम्हाला आधीपासून माहिती आहे मला गिफ्ट्स वगैरे घेता येत नाही. आता बघू काय कसं करता येईल. सो कंटिन्यू करा आणि बघा, आता डायरेक्ट सानिकाच्या इथं जातो, लय लेंदी पण होत नाही ब्लॉग लांब आणि निराला पण जाते. पाऊस एवढा पडतोय तुम्हाला ॲक्च्युली सांगतो, काल एवढा जोरात पाऊस पडला होता की गाडी अक्षरशः पाण्यात ऑलमोस्ट अर्धी गेली होती. मग त्याचे पण माझ्याकडे फुटेजेस आहेत, आता ते मी पुढे टाकतो, तुम्ही ते फुटेजेस बघा की कसं विषय झालेला आहे. गाडी पाण्यात गेली माझी. तू कसं येतोय गाडी निघणार का त्याची? मलाच एकदा बसायला करणार काय? चप्पल काढून नको जायचं. वोल्केनो कडून आलं ती गाडी, नाही पाण्यात गेली. आणि
अशा प्रकारे मोकार पाऊस पडतोय. सो मित्रांनो, आज आपण पोहोचलेलो लाडकी बहीण योजना. आता आम्ही थोडस वेगळं करणार आहे, गिफ्ट आणि कमाला जाणार, कारण की लाडकी बहीण योजना भावांसाठी काहीच नाही. सो या रक्षाबंधनला भावांसाठी काहीतरी बहिणींनी करायला पाहता, म्हणून तिने योजनेअंतर्गत स्टार्टिंगला आम्हाला नाश्ता दिलेला आहे. आणि आज कसं श्रावण वगैरे, त्यामुळे व्हेज मध्ये विषय नाही तर डायरेक्ट अकरान मटन रान. नाही पण आम्ही श्रावण पावतो माहिती. फिशची डिश टाकली आहे, त्यात बोलतात दीदी सोमवार आहे. काय बोलतात, सोमवार टाकलं की बोलतात सोमवार आहे, मंगळवार टाकलं की बोलतात मंगळवार आहे, बुधवारी टाकलं की म्हणतात बुधवार आहे. अख्खा वार कुठलाही टाकू दे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, तू शनिवार नाही पाळत का कधी? मी त्यांना स्पष्ट एका स्टोरीत सांगितलं, मी एकही वार नाही पाळत, मी फक्त गणपतीचे 10 दिवस पाळते. सोमवारचं आजकाल सुरू केलंय, सोमवारचं खातं. प्रा वगैरे पण माझ्या बरोबर आलाय. मला ऍक्च्युली ना गरमले होते आणि मला चष्मा पण लागला, मला दिसत नाही बिना चष्मा, माहिती का? म्हणून चष्मा मी आधी म्हणायचे, अरे मी चष्मा नाही घातला मला दिसत नाही, सगळे मिळून माझ्यावर हसायचे. आता तुला मी बघते, तू म्हण फक्त मला दिसत नाही नाही लांबचं नाही दिसत मला. चष्मा मलांना चष्मा नसल्याचा प्रॉब्लेम कळतो. त्या दिवशी मी फुल मेकअप मध्ये, माझ्या साईडचे घाबरतील म्हणून मी म्हणत पण नव्हते काय, गाडी चालवतीये आणि मी म्हणते मी ह्यांना कशी सांगू आता मी चष्मा नाही घातला. चष्मा जर घातला तर फिल्म सगळं चिकटेल इकडे, शूटचा मेकअप होता इथे, म्हणून मी पोहोचल्यावर सांगितलं सगळी गप्पच बसली होती तिकडे, म्हणलं मी बिना चष्म्याचं आणलंय तुम्हाला. म्हणजे नशीब बघा की तुम्ही किती वाचलाय, जे गाडीत असतील ते डायरेक्ट तुम्ही वाचलाय. म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्या दिवशी सानिकाच्या गाडीत नाही, या मच्या रेड्यावर बसला होता, थोडक्यात वाचला. आणि काय झालं, मी नऊवारी घातली आणि त्यांना माझी व्हिडिओ अशी काढायची होती, नऊवारी घालून गाडी चालवायची होती. आणि ते मला म्हणतात सानिका चालवता चालवता ट्रॅफिक कमी झाली की इकडे बघ. आणि त्यांना कळलं मला पुढे दिसत तुमच्याकडे कुठे बघू. हे बघा हा वाला व्हिडिओ बघा, ह्यात सानिकाला सांगितलं इकडे बघ, सानिका बघत नाहीये. सो मित्रांनो, इकडे राखी आलेली, आरती ताट आले, बहीण आलेली आणि आता प्रभाकर तिकडे मागत म्हणून गाणं म्हणते, भैया मेरे राखी नाही वय. अरे म्हण की तू बर थांब तिकडे व्हिडिओ काढ, मला सांग थोडस. ही सोन्याची अंगठी ना, अशी फिरून पुरून स्कीम अशी द्यायची गाणं म्हण की भैया मेरे राखी के बंधन कोणी बांधन. चल पैसे द्या अभी. दिले प्रॉपर राखी आणले ते नजरवाली, मला सध्या लय गरज आहे सध्या त्याला. पण मी खरंच त्याला गिफ्ट आणले. थँक्यू, हॅपी रक्षाबंधन. मला टाइम नाही भेटला पण चंदा ठीक आहे. तू ड्रेस बीस घे माझ्यावर, कारण की सीन काय काय सीन आहे, मी काहीतरी घेऊन की मी हा मी काहीतरी घेतलं आणि ते बसलं नाही किंवा काय नाही, ते डबल डबल हमल होती, मग त्यामुळे तुला हवं तसं घ्या. ओके मध्ये बोल, मी फोटो पाठवतो. येस, तुला पण बांधते, प्रभाकरला पण बांधणार आहे, तुला पण काढतो. आणि तर प्रभाकर शेटला प्रॉपर शेटची टोपी टोपी शेटची चला प्रभाकर गाणं म्हण बघते. अरे तू कसं येतो की अहो शेट लय दिसानी झाली भेट. मला सानिका काय म्हणली की मी म्हणलं मला नको छान नका बनवू नाही का, तर सानिका म्हणली नको नको थांब ना मला प्यायचंय, मी तुझ्यासाठी थांबले नाही का. म्हणलं ठीक आहे. आणि बनवलं बिनवलं चहा आला नाही का. आणि आता मावशीने येऊन सांगितलंय की ही प्रत्येक जण जो येतो त्याच्याबरोबर चहा पिते, चहा बघितलं एवढी सदीला तेवढंच द्यायला पाहिजे तुला, तू खोटं बोलली. कशी पण मी एवढाच फिलिंग मला वाटलं आता तर मिळेल. झूट बोले कौवा काटे, सॉरी झूट बोले चाय ना मिले.
हा येत ये मग झालं जूड बोले चाय नाही मिळेल संपला चा तुला किस्स सांगू का मी पब्लिक ला नाही आला हा बघा आमचा फोटो किती भारी आलाय कसे एकदम जेनजी ब्रदर्स एकदम आता तुम्हाला मी रक्षाबंधनचा विषय सांगतो काय आला की मी आहे ना फर्स्ट टाईम म्हणजे अस्मिता आणि माझं रिलेशन स्टार्ट झालं होतं तर कोणाला माहिती नव्हतं आणि तिच्या घरात पण माहिती नव्हतं आणि सेम रक्षाबंधनचा दिवस होता आणि आम्ही नाशिकमध्ये होतो तर ऋषी म्हणला की मला अस्मिताकडे राखी बांधायला जायचं तो पण चालतं मी म्हणलं नको भाऊ कसं घरी बिरी कळलं तिच्या मम्मीने मला राखी बिकी बांधायला लावली तर विषय होऊन जाईन ऋषी किती आधीपासून माहिती आहे तुम्हाला मधला शब्द तुम्ही टाका तर घेऊन गेला मला मी म्हणतो नको नको रे काहीतरी नको नको नाही घेऊनच गेला मी म्हणलं ठीक आहे चल तर मी गेलो बिलो त्याच्याबरोबर आणि आतमध्ये बसलो तर अस्मिताबरोबर तिची मैत्रीण पण होती साक्षी तर साक्षीने मला राखी बांधली ऋषीला राखी बांधली अस्मिता आली फक्त ऋषीलाच राखी बांधली तर अस्मिताच्या मम्मीने तिला आतमध्ये बोलवलं किचन जेत आणि म्हणली आकाश को राखी बांध ना तर मग मी तो म्हणलं बाई आता तर स्कीम आता तर त्या टायमाला अस्मिता कसं जरा प्रॉपर ठोस मत असतात तिची तिथे म्हणली नाही नाही तिथे माझा मित्र येतो तर मी मित्राला राखी नाही बांधत तिथी म्हणली नाही नाही असं कसं तिथे म्हणली नाही नाही तो मित्राची मी नाहीच राखी बांधणार आणि त्या दिवशी असं संकट माझ्यावरचं टळलं आणि मला जशी चाहूल लागली की माझ्यावर स्कीम होणार आहे मी डायरेक्ट म्हणलं जाऊ का मी जातो मला परत जायचं दुसरी राखी बांधायला आणि मी तिथनं पळ काढलं मित्रांनो लक्षात घ्या तुमचं कधी असं असेल तर कधी घरात पाऊल नाही ठेवायचा मी वाचलोय तुम्ही वाचताल का नाही शक्यता नाही स्कूलमध्ये तर आमच्या असे मुलं होते जे राखी रक्षाबंधनच्या दिवशी एकतर ऍबसेंट असायचे नंतर जेवढे यायचे तेवढे वॉशरूम मध्ये लपायचे दिवसभर आमच्या इथं पण सरांनी एकदा सामूहिक रक्षाबंधन ठेवलं बाई डायरेक्ट असा विषय करतात पण काहीच विषय नाही आता मागच्या वेळेस सानिका मी आलो नव्हतो सानिका डायरेक्ट दुकानातच आली होती तिकडेच राखी बांधली होती मागच्या वेळेस रात्री सो आता इकडचं झालेलं आहे आता इथून मला अजून दोन जागे जायचे मला ऍक्च्युली निरायला पण जायचं लय लांब येते पण ठीक आहे आता बघूया कसं होते तीन जणांना राखी बांधली पार्थ समीर अनुज आणि एक अजून दोघ आहे ते फलटणलाच आहेत ती पाच आणि तू सहावा पण मला गिफ्ट येताना दोन आले ते जे पार्थने गिफ्ट दिलं ते सामूहिक गिफ्ट होत पाच जणांना ते एक आणि काक्याने दिलं आज मी प्रभाकरला पण राखी बांधली मग आता मी नेक्स्ट इयर पासून त्याला पण राखी बांधली त्यामुळे आज मला तीन गिफ्ट आले एक पाचचा आकाचा आणि पाच प्रभाकरचं का खरंच पुतण्या दिसत सो चला आता मित्रांनो मस्त पैकी आता मी जातो हो इथं माझा व्लॉग घे हा बनी बनी ऑनलाईन रक्षाबंधन साजरं करते बनी 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 माझी दुसरी बनी कुठे गेली ऑनलाईन रक्षाबंधन साजरं करते बनी आणि हो 100% 100% कारण की ही मुंबईच्या दुसऱ्या टोकावर होती जिथून सुरत फक्त 200 किलोमीटर वर असत अरे हा जो बाजूला भाऊ बसलाय ना रोहित दादा आज जो कधीच पैसे खर्च करत नाही तो आज रक्षाबंधनला दोन बहिणींना गावलेला आहे काय नाही अस्मिताला दे जरा अरे वा सुंदर दिसताय कशी दिसते बघा माझी बायको कशी दिसते बघा सुंदर लाजली रे अस्मिता पाहुण गाणं म्हणतो अस्मिताला सुंदर मुकडा सोन्याचा तुकडा हा ब्लॉग आम्ही काढतो ना आणि तू बावट म्हणली ऐकू पण आला तिकडे माहिती का तू बावट म्हणली तर ऐकू पण आला तिकडे पण छान दिसते खरं तू प्रभाकर अग तू बोलली त्याला तू बोलली अस्मिता तू बोलली त्याला अस्मिता बी लाईक बावळट आणि तू बावळट म्हणली तू बावळट का म्हणला मला येस आले सब बहीण के भाई ये आज रक्षाबंधन केली हमलोक आईले आहे आता तिसऱ्या बहिणीकडं राखी बांधायची आणि दिदीकडं मला वाटतं उद्या जायला लागलं मग मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवल कारण की ट्रॅफिक एवढी भाय नाही की किती वेळ लागला तुम्हाला यायला कुठनं कोंडव्यातनं कात्र आणि तुम्ही काय घेऊन आलाय टू व्हीलर विचार करायला टू व्हीलर घेऊन आले 2 तास लागले मला सानिकाच्या घरी पोहोचायचे जो 40 मिनिटाचा रोड आहे फक्त 2 तास कशाला म्हणतात डायरेक्ट विषय त्यामुळं भयान ट्रॅफिक आहे आणि काय आलं ॲक्च्युली बाहेरची सगळी पब्लिक पुण्यात आहे सगळेजण खूप लोक आहेत आता खूप लोक सुट्टीला
आले असतील किंवा बहिणींकडे वगैरे आले असतील तर रिटर्न चालले ते बसेस बिसेस फुल नेक्स्ट लेवल ट्रॅफिक आहे भायांविषय. सो लय मला बेकार हाल झाले, पाय दुखायला लागले ॲक्च्युली. सासवडचं आपलं जे दुकान आहे ना त्याच्यासमोर ट्रॅफिक किती झाली त्याचं पण एक फुटेज माझ्या पुढे ॲड करतो. भयान भयान ट्रॅफिक सगळीकडे, असं नाही पुण्यात सगळीकडे ट्रॅफिक आहे. मोटार काय आलं डोळा फडफडते बघ की. मग तुझ्याकडे पैसे आहे ना का आता असं वाटते काय फडफडायला. तुला फणकावलं कोणतरी फडफडायचं ना आता. चला आता राखी बांधतो आधी. आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मला खूप लोक प्रश्न विचारत होते की आप्पाचं काय झालंय कसं झालंय आम्हाला इन्फॉर्म कर सांग. तर मी तुम्हाला प्रॉपर थोड्या वेळाने सांगेल की काय सीन आहे. पीओपी पीओपी बोल ना कोणा. सो मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळजवळ अर्धा तास झालं सेम इथं थांबलोय ट्रॅफिकमध्ये बायन ट्रॅफिक. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की एकदम खतरनाक ट्रॅफिक आहे ॲक्च्युली. विषय कसं माहिती का की जी लोक बाहेरून पुण्यात आले आहेत ते परत घरी चालले आहेत आणि बाहेर सुट्टीला गेलेले पुणेकर परत पुण्यात आलेले आहेत. त्यामुळे रात्री मला वाटतं जवळजवळ आता 11 वाजले ते हातमध्ये वॉच आहे 11 वाजले ते तरी पण कारण की बेसिकली 10:30 पर्यंत ट्रॅफिक असतं. 10:30 नंतर बंद होतं. 11 वाजता ट्रॅफिक संपलेलं असतं पण आज 11 वाजता म्हणजे जवळजवळ 12 वाजेपर्यंत ट्रॅफिक असेल त्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगणार होतो की आप्पाचा काय विषय. मी थोडं पुढं गेल्यानंतर थांबून सविस्तर तुम्हाला विषय सांगेल आणि त्याच्यानंतर मग मी ब्लॉग एंड करून टाकेल. ॲक्च्युली खूप लोक विचारत होते मला की दादा तू सांग आप्पाचं काय झालं. कमेंट्समध्ये लाईव्ह जेव्हा मी येतोय तेव्हा पर्सनली खूप मेसेज आले आणि खूप पर्सनली अशी लोक आहेत ज्यांनी आप्पाला माझ्यासोबत खूप भयान बघितलेलं. म्हणजे मी कंटिन्यू आप्पा माझ्यासोबत असायचा आणि मागच्या महिन्यातल्या 19 तारखेला ॲक्च्युली आप्पाचा ॲक्सिडंट झाला. सडनली कामावरून घरी आला जेवला आणि अजून एका कामासाठी संध्याकाळी लोणी काळाबोरला चालला होता आणि अंधारात त्याला गाडी दिसली नाही का काय झालं पण एक गाडी थांबली होती कंटेनर बहुतेक थांबला होता आणि मागून जाऊन गाडी त्याची त्या कंटेनरला ठोकली आणि छातीला थोडासा मार लागला आणि काहीतरी वस्तू होती ती डायरेक्ट डोक्याला इथे लागली. त्याचा इम्पॅक्ट खूप जोरात होता. हेल्मेट घातलं नव्हतं आणि ऑन दी स्पॉट तिथंच सगळं हे झालं. आणि आम्हाला कळल्यानंतर आम्ही गेलो होतो पण तोपर्यंत काहीच रिस्पॉन्स नव्हता. म्हणजे डॉक्टरनी सांगितलं होतं की जागीत सगळं झालं आहे. त्यामुळे त्रास खूप झाला. गेले महिनाभर मी या त्रासातून बाहेर निघलो नव्हतो आणि कसं बसं चाललं होतं पण आता कधी ना कधी म्हणलं की कधी ना कधी रोज तुम्हाला तो माझ्यासोबत दिसतो कधी ना कधी तुम्हाला हे सांगायलाच पाहिजे. त्यामुळे मी या व्लॉगमध्ये सांगितलं की असा सगळा विषय झाला होता आणि आत्ता बरोबर आज 19 तारीख आहे. वेळ पण बरोबर तीच वेळ झालेली 11:30 वाजले ते. याच वेळेस एक महिन्याला आप्पा आपल्याला सोडून गेला पण आप्पा काय मानत राहील. सांगायचं झालं तर माझा फर्स्ट व्हिडिओ जो व्हायरल झाला होता मी आप्पासोबतच बनवला होता. दुकानाची ओपनिंग असली मला कुठं बाहेर जायचं माझे पर्सनल काम काय पण आप्पा कंटिन्यू माझ्यासोबत. त्यामुळे विसरणं खूप भयानक होतं पण पुढं तर चालायला लागणार. त्यामुळं सगळं आता काय महिनाभर खूप त्रास झाला पण ठीक आहे. आता या पुढं प्लीज मित्रांनो मला प्लीज सारखं हे करू नका की कसं झालं काय झालं कसं झालं काय झालं कारण की त्या गोष्टीचा मला वैयक्तिक खूप त्रास होतो. मला ते आठवतं सगळ्या गोष्टी कारण की मी समोर बघितलं सगळं. सो ठीक आहे काय विषय नाही. तुम्ही पण खूप त्याच्यावर प्रेम करत कारण की तो कंटिन्यू माझ्यासोबत व्हिडिओमध्ये असायचा. पण आता एक गोष्ट तुम्ही मिस कराल की आप्पा आता इथून पुढं कधी तुम्हाला व्लॉग संपल्यानंतर न दिसणार नाही. ई लव यू गाईज. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. लव यू गाईज. ठीक आहे आप्पा जिथं कुठं असेल मनात आहे आप्पा काय माटून राहील. याच विषयावर आजचा ब्लॉग इथे एंड होतो आहे आणि बघूया आता चालू करतो आहे मी परत ब्लॉग वगैरे बनवायला. आता हा ब्लॉग आल्यानंतर पब्लिक कसा सपोर्ट करते काय माहीत नाही. 2 महिन्याचा गॅप दिला आहे मी. सो चलो ठीक आहे देखेंगे आपली पब्लिक आहे. थोडं माफ करा कामं वगैरे वाढले ते पण आता कंटिन्यू येतील ब्लॉग. मी हाय तसे टाकेल व्ह्यूजची पर्वा नाही करणार पण ब्लॉग टाकत जाईल. सो लव यू गाईज कीप सपोर्टिंग. बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.